बीडमधून जाणाऱ्या बिंदुसरा नदीपात्राजवळ अतिक्रमण आणि नियमांप्रमाणे राहणाऱ्या तब्बल 300 घरांना पुराचा धोका आहे. पालिकेनं अजूनही उपाययोजना केलेल्या नाहीत. नदीपात्रही अस्वच्छ आहे. यापूर्वीही मोठी हानी झाली आहे. आता मराठवाड्यात मोठ्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. नदीपात्रातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी. बीड शहरातील ही बिंदुसरा नदी आहे आणि हे बिंदुसरेचं पात्र आहे. बीड शहराच्या मधोमध भागातून बिंदुसरा नदीचं पात्र आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे पात्रामध्ये मोठी मोठी झाडं असतील, वेली असतील या आलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं अतिक्रमण देखील झालेलं आहे. असं असताना प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं आहे. आता 30 तारखेनंतर मोठा पाऊस या ठिकाणी पडेल आणि त्यानंतर पुराची शक्यता वर्तवली आहे. मात्र असं असलं तरी प्रशासनानं खबरदारी म्हणून काहीही नदीपात्र जे आहे ते स्वच्छ करावं त्यांना वाटलं नाही आणि परिणामी या ठिकाणी मोठमोठ्या झाडं आणि वेली आहेत. माझ्यासोबत या ठिकाणी रहिवासी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीनं पाहता या सर्वांकडे. नगर परिषदेनं हे काहीच केलं नाही, कसा फटका बसू शकतो या सर्व परिस्थितीचा? बीड शहरामधली बिंदुसरा ही बीड शहराचं नाक आहे. बीड शहरातलं जे पाण्याचं पावसाचं पाणी जे साचतं ते वाहून नेणारी एक प्रवाह म्हणजे एक स्तोत्र आहे. परंतु या अतिक्रमणामुळं आणि त्याच्यातल्या झाडाझुडपामुळं हिचं पात्र दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळं त्याचा बीड शहराला अतिशय मोठा धोका आहे आणि हा धोका फक्त प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आहे. एकूणच 300 पेक्षा अधिक कुटुंब त्याच पद्धतीनं या ठिकाणी अतिक्रमण केलेले जे लोक आहेत या सर्वांना जर पुराचं पाणी आलं तर यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं नगर परिषदेनं याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हे नदीपात्र स्वच्छ करून घेण्याची गरज आहे. विष्णू बुर्गेजी 24 तास बीड. आई भवानीचा गजर म्हणजे कोरोना फैलाव रोखण्यासाठी सौदी अरेबियानं भारताला रेड लिस्ट मध्ये टाकलंय. भारतात प्रवेश करणाऱ्या सौदी नागरिकांना सौदी अरेबियानं प्रवास बंदी ठोठावली आहे. तसंच त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई आणि मोठा दंडही केला जाईल. सौदी अरेबियानं अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया सोबतच भारत, इंडोनेशिया, लेबॅनन आणि पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, तुर्की, व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये प्रवास करू नये असा आदेश आपल्या नागरिकांना दिलाय. देशात 12 ते 17 वयोगटाचं लसीकरण लवकरच सुरू होत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे महत्वाचं पाऊल आहे. सध्या कोवॅक्सिन आणि झायडसच्या चाचण्या सुरू आहेत लसीच्या. ऑगस्टपासून मुलांसाठी झायडसची लस उपलब्ध होईल. मुलांचं लसीकरण झालं तर शाळा सुरू होण्यासाठी हा आशेचा किरण असेल. नव्यानं कोरोना फैलाव रोखण्यात कोविशिल्ड लस 93% तर मृत्यू रोखण्यात 98% यशस्वी ठरल्याची माहिती समोर येत आहे. लष्कराच्या वैद्यकीय विभागाच्या अभ्यासातून ही महत्वाची बाब समोर आली आहे. लष्करातल्या 15.95 लाख जणांना ही लस देण्यात आली आहे. त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आलाय. अभ्यास करताना बहुतांश निरोगी पुरुषांचा अभ्यास करण्यात आला होता हेही संरक्षण विभागानं नमूद केलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे